नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषीमूल्य यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचेच पुन्हा एकदा हार्दिक स्वागत तर मित्रांनो आज वांग्यांच्या प्लॉटवरती आहोत आपण तो वांगी लागवड ओढ आहे हे जवळपास एक महिना वीस दिवस म्हणजे एक पन्नास दिवसाचा आपला वांग्याचा फ्लॉट आहे तर मित्रांनो या स्टेजमध्ये या पिकावरती जे आहे तर ते शेंडाळीचा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव हा आपल्याला जाणवत असतो तर आपल्या याच्यावर थोड्या प्रमाणात आहे की कारण की आपण याचं प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपल्याला माहिती होतं की यानंतरच्या काळामध्ये शेंडा आपल्याला प्रादुर्भाव हा जाणवेल त्यामुळेच आपण त्या उद्देशाने तशा पद्धतीने फवारणे आपण घेत आलो आहे ज्या जेणेकरून शेंडा प्रमाण हे खूप कमी प्रमाणात आहे तर मित्रांनो शेंडा येणार की नाही हे आपल्याला कशा पद्धतीनं अगोदर ठरवता येतं तर मित्रांनो शेंडाळीच्या दोन तीन स्टेज असतात त्यामधली एक स्टेज जी आहे रेशा, 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 ही तर ही पानावरती असं नागाळी बघा अशा रेषा रेषा काढलेल्या असतात तर ह्या रेषा जेवढ्या जास्त प्रमाणात तुमच्या पानावरती पीक लहान असताना दिसेल तेवढ्या जास्त प्रमाणात तुमच्या पिकावर शेंडा अळाई येण्याची शक्यता असते तर मित्रांनो ही आळाई जर आपण चांगल्या पद्धतीने त्याच्यावरती नियंत्रण मिळवलं तर शेंडा अळाईवर आपल्याला निश्चितच शेंडा अळाई प्लस तुम्ही फळ पकवणारी आळी जी आहे याच्यावर नियंत्रण आपण मिळवू शकतो ही नागाळाई जी आहे हा एक पतंग असतो तो पतंग या पानाच्या एका लेअरमध्ये जे आहे तर ते अंडी घालत असतो आणि तीच अंड्यातून ती आळाई निघते आणि ती आळी आपल्या खोडामध्ये जात असते त्याचबरोबर फळांमध्ये सुद्धा जात असते तर यावरती नियंत्रण कशा पद्धतीनं तुम्ही मिळवू शकता तर मित्रांनो याच्यावरती जैविक पद्धतीनेसुद्धा आपण चांगल्या पद्धतीने नव्वद टक्क्यापर्यंत नियंत्रण मिळवू शकतो तर त्याला एक सोप्यात सोपं पाच टक्के मोल जर आपण एक लागवडीनंतर पाच दिवसाने प्रत्येक पाच ते सहा दिवसाने एक जर हात घेत राहिलो तर जो पतंग आहे तो तो आपल्या झाडावर बसणारच नाही कारण झाडावर थोडा कडूपणा असतो आणि त्याचा वास त्याला जो असही असतो त्यामुळे त्या, त्या प्लॉटमध्ये शक्यतोवर तो अंडी घालणारा पतंग जो आहे नागाळीची तर तो त्या ह्या प्लॉटमध्ये येतच नाही आणि त्याने त्या अंडी घातली नाही तर शेंडाळी त्याचबरोबर फळ पोकरणाऱ्या आळीचं जे आहे तर ते याच्यामध्ये प्रमाण खूप कमी प्रमाणात येत असतं त्याचबरोबर रासायनिक पद्धतीने आपल्याला जर याच्यावर शंडा अळीवरती नियंत्रण मिळवायचं असेल तर आपण जी नाग आळाई आहे तर तिला रासायनिक पद्धतीनं व्हॅल्यूम फ्लॅक्झी त्या तर व्हॅल्यूम फ्लॅक्झी आपल्याला वापरणं खूप गरजेचं आहे जर तुम्हाला जास्त प्रमाण जर वाटत असेल किंवा ज्यांनी सुरुवातीपासून या नागाळीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केलेला नसेल आणि आता हा या स्टेजमध्ये खूप जास्त प्रमाण जर असेल तर तुम्ही नक्कीच कोराझेन किंवा वॅल्युम फ्लॅक्झीचा वापर करा जेणेकरून तुम्हाला नागाळीच्या दोन्ही तिन्ही अवस्था एकाच वेळेस नष्ट करता येईल आणि जास्त प्रमाण जर असेल तर जे शेंडे तुम्हाला रोगग्रस्त झालेले दिसतील तर ते शेंडे सर्वात प्रथम काढायचे आहे आणि या शेताच्या बाहेर नेऊन टाकायचे आहे जेणेकरून तिथली आळे आहे तर आ, ती काही प्रमाणात तिथपर्यंत पोचत नाही आणि त्या कारणाने ती आळी तशी शिल्लक राहते आणि ती अजून दुसऱ्या झाडांना किंवा दुसऱ्या फांट्यांना फांद्यांना रोगग्रस्त करू शकते त्यामुळे तुम्हाला सर्वात प्रथम फवारणी कोणतीही घेण्याच्या अगोदर जे शे शेंडे काढल्यानंतरच फवारणी घ्यायची आहे आणि त्यानंतरच तुम्हाला चांगल्या पद्धतीनं रिझल्ट हा मिळू शकतो तर मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही वांगे पिकावरील शेंडा आळी किंवा खोडकीड यावरती नियंत्रण मिळवू शकता शंभर टक्के मिळवू शकता अशा पद्धतीनं जर तुम्ही नियंत्रण नियोजन केलं तर तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आ, कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर लाईकही करा आणि इतर शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूला असेल घंटीचं बटनसुद्धा दाबा जेणेकरून तुम्हाला यानंतर टाकले जाणारे व्हिडिओ सर्वात प्रथम पाहायला मिळतील धन्यवाद आभारी